आपण निसर्गामध्ये अनेक प्रकारचे पक्षी बघतो. आता आपल्या घराच्या अगदी जवळ आपण चिमण्या, कावळे, कबूतर नेहमीच बघतो. आता ह्या चिमण्या बघा, किती एकमेकींशी भांडत आहेत, त्यांच्या हालचाली बघा. आपण जर दाण्यापाण्याची सोय केली तर पक्षी आपल्या अगदी घराच्या जवळपास बघायला मिळतात. असे अनेक पक्षी आपण रोज निसर्गामध्ये बघत असतो. आता ही खोपी कोणाची आहेत बरं? इतकी सुंदर खोपी ही आहेत सुगरणीची. ह्या सुगरणीने किती सुंदर खोपे विणले आहे व ती अजूनही विणत आहे बघा. पक्ष्यांच्या हालचाली बघा, त्यांचा आकार, त्यांचा रंग, या सर्वांचं तुम्ही निरीक्षण करायचे आहे. आता हा मोर बघा, पिसारा फुलवलेला मोर किती सुंदर दिसत आहे. डौलदार त्याचा रंग बघा, किती विविध रंग मोरामध्ये आपण बघत असतो. असेच आपण निसर्गामध्ये अनेक प्रकारचे पक्षी बघतो. या पक्ष्यांचा आकार, रंग, डौलदारपणा या सगळ्याचे निरीक्षण करून आपल्याला आज पक्ष्याचे चित्र काढायचे आहे. आपण प्रथम पक्ष्यांचे रेखाटन करून घेणार आहोत. सहज, अगदी सोप्या आणि हलक्या हाताने पेन्सिलीने प्रथम कच्चे रेखाटन करून घ्या. वेगवेगळे असे आपल्याला 5-6 पक्षी काढून बघायचे आहेत. आकारांचा सराव करायचा आहे. विविध पक्षी आपले काढून झाले की नंतर आपण आपल्या चित्रकलेच्या वहीमध्ये पक्के चित्र रेखाटणार आहोत. आता नुसतेच पक्षी नाही तर पक्ष्याचा आजूबाजूचा परिसर देखील आपल्याला काढायचा आहे. पक्षी हा अगदी हुबेहुब झाला पाहिजे असे अजिबात नाही. आपण त्यामध्ये थोडाफार बदलही करू शकतो. आता रंग देताना खडू, वॉटर कलर किंवा पेन्सिल कलर, थोडेफार स्केच पेन यांचा वापर केला तरीही चालणार आहे. आता पक्षी रंगवण्यासाठी पिवळा, केशरी, लाल या छटांचा वापर करून तुम्ही शेडिंगमध्ये पक्षी रंगवला तरी चालेल. जर आपल्याला वास्तववादी पद्धतीने पक्ष्यांचे रंगलेपन करायचे असेल तर प्रथम पक्ष्याचा आकार एखाद्या चित्रावरून रेखाटन करून घ्या व नंतर पेन्सिल कलरने किंवा वॉटर कलरने सावकाशपणे आपल्याला जे जे रंग दिसतील त्या त्या रंगांच्या छटा तयार करून सावकाशपणे चित्र रंगवायचे आहे.
काही ठिकाणी ओझळ छटा तर काही ठिकाणी आपल्याला गडद छटा यांचा वापर करून आपण पक्षी जास्तीत जास्त हुबेहूब व जसा निसर्गामध्ये असतो तसाच्या तसा रंगवण्याचा आपण येथे प्रयत्न करत आहोत. तुम्ही या चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करा, कुठे कोणती छटा कशी वापरली आहे हे आपल्याला निरीक्षणानेच येणार आहे. नुसता पक्षीच नाही तर पक्षी कुठे बसला आहे, त्या झाडाचे खोड किंवा त्याची बॅकग्राऊंड, म्हणजेच पक्षी उडत असेल तर मागील आकाश किंवा झाडांचा काही भाग असेल तर त्या पद्धतीने मागे हिरवा रंग तुम्हाला हवी ती बॅकग्राऊंड तुम्ही करू शकता. पक्षाला जास्तीत जास्त उठाव येईल या पद्धतीने तुम्ही रंगकाम करायचे आहे. आता असेच मी काही पक्षी रंगवले आहेत ते तुमच्या समोर फोटो दाखवत आहे. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक व शेअर करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघता येतील.